खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मगाशी भाषण ऐकलं आणि त्यांनी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये त्यावेळी दिलेलं जे भाषण आहे आजही तेच भाषण जसंच्या तसं आपल्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीत किंवा आपल्या आता पार्लमेंटमध्ये द्यावं अशीच परिस्थिती आपल्याला आजही त्या ठिकाणी पाहायला मिळते त्यांनी काय सांगितलं त्यांनी सांगितलं की संकुचित वृत्ती सोडून आपण सगळ्यांनी एका मार्गाने चालण्याचा विचार केला तर आपण या देशाला एक महान देश बनवू शकतो आज देश त्याच मार्गाने चाललेला आहे पण देशाला काही संकुचित वृत्ती त्या मार्गावरनं खाली उतरवण्याचा प्रयत्न करतात त्या सगळ्या संकुचित वृत्तींना मी या ठिकाणी अपील करतो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर चालून आपण जर एका दिशेने सगळे निघालो तर येत्या दहा वर्षामध्ये जगातला एक विकसित देश म्हणून आपण भारत देशाला प्रस्थापित करू शकतो आणि खरं तर जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं मी तर असं म्हणेन की देशासमोरच्या सगळ्या समस्यांचं उत्तर हे आमच्या संविधानात आहे आणि या संविधानाची रचना करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता स्वातंत्र्य आणि बंधुता हे जे विचार त्याच्या माध्यमातून मांडलेले आहेत त्या विचारांमुळे आज आमचा देश एक आहे आणि संधीची समानता ही जी प्रत्येकाला मिळते आहे त्यातनंच समाजातलं कोणी मागे राहणार नाही याची काळजी आज आमच्या संविधानाने घेतली आहे खरं म्हणजे या देशाचा विचार करून या देशाला एक कॉसंही फेडरल स्ट्रक्चर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आणि कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीत संदर्भात बोलताना ते असं म्हणाले की भारत एक मोठा देश आहे सांस्कृतिक ऐक्य आपलं अनेक वर्षापासून आहे तरी देखील हा जो भारत आहे हा छोट्या छोट्या राज्यांमध्ये खंडित झाला आणि म्हणून याला जर एकत्रित ठेवायचं असेल तर याला एक मजबूत इमारत पाहिजे एक मध्यवर्ती इमारत पाहिजे ती मध्यवर्ती इमारत म्हणजे आपलं केंद्र सरकार त्याच्या भोवती अनेक इमारती असाव्यात ते इमारती म्हणजे आपलं राज्य सरकार आणि या सगळ्या इमारती या केंद्रीय इमारतीशी जुडलेल्या असाव्यात कोणीही आपलं स्वातंत्र्य मागू नये कोणीही त्याच्यापासून विभक्त अशा प्रकारची भावना तयार करू नये आणि म्हणून त्यांनी ही व्यवस्था केली आणि त्या व्यवस्थेतनं कॉसाय फेडरल स्ट्रक्चर झाल्यानंतर वर्षानुवर्ष म्हणजे अनेक शतकं जो भारत छोट्या छोट्या राज्यांमध्ये विभागलेला होता त्या भारताची भौगोलिक एकता एकात्मता आणि सांस्कृतिक एकता आणि एकात्मता ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आज आपल्याला करून दाखवली आणि त्यामुळे आम्ही सगळे भारतीय एक आहोत वि द पीपल ऑफ इंडिया हा जो भाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला आहे त्या भावानंच आज आम्ही या ठिकाणी मार्गक्रमण करतोय आणि मला विश्वास आहे की जे जगातलं सर्वोत्तम संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलं या संविधानाचा अंगीकार करून येत्या काळामध्ये प्रत्येकाची स्वप्न पूर्ण करत जो शेवटचा व्यक्ती आहे त्याचा देखील उत्थान करत आमचा देश पुढे जाईल आणि त्याकरता आमच्या देशाला आपण सगळे मिळून आपल्या देशाला शुभेच्छा देऊया